गावामध्ये जे आमचे खड्डे पडलेले आहेत, या अमृत योजनेच्या माध्यम जो काम चालू आहे त्या कामामध्ये खड्डे पडलेले आहेत. तिथला ठेकेदार, तिथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे सगळं जगाला माहिती आहे. आणि जे 27 गावात जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बुजवण्यासाठी, रस्ते बनवण्यासाठी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी 148 कोटी रुपये आम्हाला कल्याण ग्रामीणला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 25 कोटी रुपये आमच्या भोपाळला दिलेले आहेत, 34 कोटी रुपये 14 गावांना दिलेले आहेत. त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांविषयी बोलताना प्रथम विचार केला पाहिजे की जो कल्याणशील रस्ता आहे तो त्यांना त्यांनी पहिला पूर्ण करावा, नंतर आमच्या साहेबांविषयी बोलावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या वेळेला 27 गाव कल्याण डोंबिवली महापालिकेतून काढायची होती त्यावेळेला रवींद्र चव्हाण इथल्या राहणारा आगरी, कोली, कुणबी, कराडी, जयबीन समाज असेल या समाजाच्या पाठी लढा देत होते. दिवा पाटलांच्या वेळेला विमानतळाला नाव द्यायचं होतं तेव्हा रवींद्र चव्हाणनी बघितलं नाही कमी कोकणचा सुपुत्र आहे, ते आगरी समाजाच्या, कोली समाजाच्या ठामपणे उभी राहिली. तेव्हा ही मंडळी कुठे होती? तेव्हा ह्याच मंडळीने आमच्या समाजाला खड्ड्यात टाकायचं काम केले. त्यामुळे रवींद्र चव्हाण नाव ही काफी आहे, त्यांनी त्याच्या मागे लागू नये. जर त्यांना जर तुम्ही रे केलं आरेला तोरे करायला आम्ही तयार होत. आता संबंधित आता आमच्या नेत्यांनी सांगितलं का अमृत योजनेमुळे 1% खाल्ली आहे, त्यांनी पहिला विचार करावं का रवींद्र चव्हाण साहेबांच्या विषयी बोलताना. कोणी खाली तुम्ही नाव घ्या ना, ते तुम्ही त्यांना विचार, जे बोलले त्यांना विचारा. कारण जो 1% खातो त्यांनी चव्हाण साहेबांच्या विषयी बोलू नये. एवढे दिवस झाले आम्ही बोलत नव्हतो. आम्ही युती धर्म पाळलाय. युती असताना पण जेव्हा सरकार नव्हतं महायुतीचं, तेव्हा आम्ही सरकारमध्ये नव्हतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाला 2 ते 3 वेळा तडीपार केला, माझ्यावर बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केले. कोणी केले? यांनीच केले. त्यामुळे आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना गुन्हेगार बनवण्याचं काम ह्याच लोकांनी केले. आणि याच्यानंतर ते बोलतील, त्यांनी जे ते बोलतील त्यांनी आरे करत आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार होतो आम्ही. त्यामुळे 27 गाव तुम्ही आजच्या माझ्याबरोबर चला, तिथे परिस्थिती बघा. रवींद्र चव्हाण साहेबांनी राजू पाटील जेवढे लेटर दिलेत, इथले स्थानिक आमदार राजू पाटील यांनी जेवढे लेटर दिलेत, त्या लेटरचे सर्वच्या सर्व निधी रवींद्र चव्हाण साहेबांनी PWD च्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण साहेबांच्या विषयी बोलण्याची त्यांची कुवत नाहीये.